आज आपण वर्गीकृत वारंवारता वितरणाशी संबंधित आणखी काही उदाहरणे पाहू उदाहरण पाहण्याआधी वर्गचिन्ह काय आहे हे समजावून घेऊ कोणत्याही वर्गाचा मध्यबिंदू त्या वर्गाचे वर्गचिन्ह असते एखाद्या वर्गाचा मध्यबिंदू म्हणजे खालची वर्ग मर्यादा आणि वरची वर्ग मर्यादा यांच्या बेरजेला दोन भागल्याने मिळतो जसे वर्ग दहा ते वीसचा चा मध्यबिंदू पंधरा आहे म्हणजे वर्ग दहा ते वीसचे चे वर्गचिन्ह पंधरा आहे याच प्रकारे तुम्ही सांगू शकाल का की वर्ग एकशे पन्नास ते एकशे नव्वदचे वर्ग वर्गचिन्ह काय असेल विचार करा अगदी बरोबर याचे वर्गचिन्ह एकशे सत्तर आहे चला आता याच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहू जर एका वर्गाचे वर्गचिन्ह पंचेचाळीस आहे आणि वरची वर्गमर्यादा पासष्ट आहे तर वर्ग काढा येथे वर्गचिन्ह पंचेचाळीस आहे तर वरची वर्गमर्यादा पासष्ट आहे चला खालची वर्गमर्यादा एक्स मानू आता आपण म्हणू शकतो की वर्गचिन्ह पंचेचाळीस बरोबर कंसात खालची वर्गमर्यादा एक्स अधिक वरची वर्गमर्यादा एक्स बरोबर पंचवीस मिळेल यानुसार वर्ग आहे पंचवीस ते पासष्ट पुढील उदाहरण खाली दिलेली सारणी आकड्यांचा मध्यबिंदू दर्शवते या माहितीद्वारे एक अखंडित वारंवारता वितरण सारणी म्हणजे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करा दिलेल्या सारणीत वर्गांचे मध्यबिंदू दर्शवले आहेत अखंडित वारंवारता वितरण सारणी बनवण्यासाठी आपल्याला वर्ग मध्य काढावा लागेल येथे आपल्याला कोणत्याही वर्गाची खालची वर्गमर्यादा आणि वरची वर्गमर्यादा दिलेली नाही तुम्ही सांगू शकाल या स्थितीमध्ये आपण वर्ग मध्य कसा काढू शकतो विचार करा चला आम्ही सांगतो असे मानू की वर्ग मध्यबिंदू एम आहे आणि वर्गांतर एच आहे तुम्हाला नक्कीच आठवत असेल की वर्गाच्या वरच्या आणि खालच्या मर्यादेतील फरकाला वर्गांतर म्हणतात मध्यबिंदू वर्गाच्या मध्यस्थितीत आहे म्हणून कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या मध्यबिंदूंमध्ये तेवढेच अंतर असेल जितके वरच्या आणि खालच्या वर्गमर्यादेत असेल याच प्रकारे क्रमाने आलेल्या मध्यबिंदूंच्या अंतराने आपल्याला वर्गांतर एच मिळेल जे दहा आहे जर आपण या अंतराचा म्हणजे वर्गांतराचा अर्धा केला तर आपल्याला मध्यबिंदू आणि खालची वर्गमर्यादा किंवा मध्यबिंदू आणि वरची वर्गमर्यादा यामधील अंतर मिळेल एच भागिले दोन बरोबर दहा भागिले दोन बरोबर पाच जर आपण मध्यबिंदूपासून हे अंतर वजा केले तर आपल्याला खालची वर्गमर्यादा मिळेल दहा वजा पाच बरोबर पाच यानुसार जर आपण मध्यबिंदूत हे अंतर मिळवले तर आपल्याला वरची वर्गमर्यादा मिळेल दहा अधिक पाच बरोबर पंधरा या प्रकारे आपल्याला पहिला वर्ग मिळेल पाच ते पंधरा या प्रकारे आपण मध्यबिंदू वीसमधून पाच वजा करून दुसऱ्या वर्गाची खालची वर्गमर्यादा पंधरा मिळवू शकतो आणि वीसमध्ये पाच मिळवून वर्गाची वरची वर्ग मर्यादा पंचवीस मिळवू शकतो म्हणजेच दुसरा वर्ग असेल पंधरा ते पंचवीस याच प्रकारे आपण सर्व वर्ग मिळवू शकतो अशा प्रकारे आपण मिळवलेल्या माहितीच्या आधारे अखंडित वारंवारता वितरण सारणी बनवू शकतो तर आज आपण वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीशी संबंधित काही उदाहरणे पाहिली